नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण चाललो दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट। आताच गव्हर्नमेंटने नाव जाहीर केलंय, आम्हाला खूप आनंद आहे की त्यांचं नाव दिलंय स्वर्गीय दीपा पाटील। मी लोकल असल्यामुळे मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा की त्यांचं नाव नक्कीच गव्हर्नमेंटने जाहीर केलंय। तर आजपासून आपण दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टच बोलू शकतो त्याला। तर आज आपण तिकडेच चाललोय। आज मी तुम्हाला थोडा क्लोज लुक देणार आहे इंटरनॅशनल एअरपोर्टचा। लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप मला प्रतिसाद चांगला दिला, त्याच्यामुळे मी परत एकदा ही व्हिडिओ बनवते। आता कुठपर्यंत आलंय आपलं काम ते बघायला आपण जाऊया। तर चला सुरू करूया। तर आता मी निघालो उलवावरून, हा बेलापूर हायवे आहे आणि हाच कंटिन्यू करून आपण कोंबडभुजे गावातून राईट घेऊन जाणार आहोत इंटरनॅशनल एअरपोर्टच्या साईडवर। जिथे काम चालू हे आहे तरगर स्टेशन, हे भविष्यात एअरपोर्टच्या खूप जवळ होणार आहे आणि इकडून एअरपोर्टला पण कनेक्टिव्हिटी राहणार आहे। तर आता आपण आलोय कोंबडभुजे गावाच्या स्टॉपवर। आपण जर इकडून डावीकडे गेलो तर इकडे L&T कंपनी आहे, आता आपण जाणार आहोत इकडून राईटने। थोडासा रस्ता खराब आहे, ते जपून गाडी चालवायला लागेल। हे सगळं एअरपोर्टची जागा आहे आणि इकडे ना सगळ्या प्रकारची पूर्ण मोठ्या प्रमाणात सोलार पॅनल लावण्यात आलेले आहेत। सोलर पॅनल लावले याचा अर्थ इथे पूर्णपणे ग्रीन एनर्जीचा यूज करण्यात येईल असा माझा अंदाज आहे। आता ह्या पाऊस पण खूप आलेला आहे आणि ही कामं अजून बऱ्यापैकी चालू आहेत। इकडे सगळ्या ऑफिसेस आहेत। हे सोलार पॅनल माझ्या मते इथल्या इलेक्ट्रिसिटी आणि आता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी हे करण्यात आलेलं आहे। कारण की इथे कुठेही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, कुठलेही पोल दिसत नाहीयेत, याचा अर्थ इथे लागणारी जेवढी पण इलेक्ट्रिसिटी आहे ती या सोलर पॅनल मधून यूज केली जाते आणि नक्कीच ग्रीन एनर्जीचा एक संकल्पना इथे दाखवण्यात आलेली आहे आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे। तर आम्ही गाडी इथे उभी केली आहे आणि इकडून आम्ही खाली उतरलोय आणि हा जो पूल बघताय हा एक पुलाचा भाग आहे आणि हा एक रस्ता आहे आणि हा रस्ता पुढे पूर्ण बेलापूर पर्यंत कनेक्ट होतोय। तिकडे पाऊस बघताय जोरात आला, आता आम्हाला परत धावत जावं लागणार आहे आणि हा पुढे रस्ता बेलापूर पर्यंत कनेक्ट होतोय आणि हा इकडे पनवेलकडे जातोय आणि ही पूर्ण खाडीचा भाग आहे हा जो बघताय तो। आणि हे समोर दिसतंय हे पूर्ण एरिया बेलापूरचा आहे आणि हा पूर्ण एरिया खारघरचा आहे। पांडवकडाचा जो धबधबा आहे तो ह्या डोंगराला आहे। तर समोर दगड फोडायची कामं चालू आहेत, तिथे मशीन चालू आहे, तिचा आवाज येत असेल तुम्हाला आणि हवेचा जर आवाज येत असेल तर हवा ऍडजस्ट करून घ्या। ही दगडं सगळीकडे टाकून झालेली आहेत म्हणजे बऱ्यापैकी भरावाचं काम कम्प्लीट होत आलेलं आहे। आता मेन दगडांचा भराव चालू आहे, त्याच्यानंतर बेसमेंट एकदम पक्क होऊन जाईल ह्या भरावानंतर। एवढी मोठी दगड आहेत आणि ही पूर्ण दगडं इथपर्यंत शेवटपर्यंत आहेत आणि तिकडे पण ते चालू आहेत। समोरचा डोंगर फोडून तिथलीच दगडं इकडे यूज करत आहेत।
साइडला जी बघताय ती आहे पनवेल क्रीक, पनवेलची खाडी. इकडे बाजूला जे बघताय ते पूर्ण एअरपोर्टचं काम आहे की इकडे फक्त भराव करून सोडून दिलेलं आहे. इकडे झाडं वगैरे उगवलेली आहेत आणि बिलकुल काही डब्बर वगैरे काही टाकलेली नाहीये. पूर्ण पहिल्या टप्प्यातलं काम माझ्या मते त्यांनी कम्प्लीट करायला घेतलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यातलं काम ऑलमोस्ट 2024 पर्यंत ते पूर्ण करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा होता आपला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी. तोपर्यंत जय महाराष्ट्र. नवीन नवीन जशा अपडेट येत राहतील एअरपोर्टच्या तशा मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत राहीन. तर चला, बाय बाय, सी यू.